नहीं, राज्यामध्ये प्रचंड शेतकऱ्यामध्ये असंतोष आहे। शेतकऱ्यांच्या वेदना जाणायला या सरकारकडे वेळच नाही। सत्तेचा मलिदा चाकण्यामध्ये हे सरकार व्यस्त आहे। मी सुरुवातीपासून हा विषय घेऊन मानत होतो की राज्याला दुष्काळग्रस्त घोषित करा, परंतु या सरकारला दुष्काळ जे डिझास्टर किंवा मदत पुनर्वसन खाता आहे त्याची एक उपसमिती आहे, ज्याला SDRF NDRFच्या निकषानुसार केंद्र सरकार मदत करते, तो ती बैठकसुद्धा संबंधित मंत्र्यांनी आणि सरकारने घेतली नाही आणि केवळ तोंड बघून 40 तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आणि बाकीच्या तालुक्यांना नंतर घोषित झालेल्या 1000 मंडळांना केंद्र सरकार मदत करू शकत नाही आणि राज्य सरकारने हात वर केलेले आहेत की आम्ही मदत करू शकत नाही। अशा स्थितीत शेतकरी जगणार कसा? सोयाबीनचं पीक गेलं, कापसाचं पीक गेलं, धानावर अनेक रोगांनी उद्ध्वस्त केलं आहे आणि म्हणून आज विशेष करून मराठवाड्यामध्ये आज पाऊसाचं प्रमाण 36% पाऊस पाणी धरणामध्ये शिल्लक आहे आणि आपल्याला 7 महिने परत करायचे आहे। पिण्याचं पाणी नाही, शेतीमध्ये पिकत नाही आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आता किडनी विकायची पाळी आली, शेती विकायची पाळी आली, वावर विकायची पाळी आली, म्हणजे शेतकऱ्याच्या मुळावर उठलेलं सरकार आहे आणि लवकरात लवकर सरकारने या राज्यामध्ये कर्जमाफी केल्याशिवाय, कर्जमुक्त केल्याशिवाय शेतकऱ्याला आता या राज्यातील शेतकरी वाचणार नाही। डिसेंबरची जी डेडलाईन दिली तोपर्यंत जर आरक्षण मिळालं नाही तर वेगळा कायदा करून आरक्षण दिलं जाईल असं जरांगे पाटील म्हटलं की आमचं आणि सरकारचं ठरलं, OBC नेते म्हणून काय वाटतंय? नाही, आता सरकारचं आणि जरांगेचं काय ठरलंय ते अधिवेशनात विचारू आम्ही। तुमचं गुपचूप काय ठरलं की आतमधून ठरलं की बाहेरून ठरलं ते सगळं आम्ही विचारू आणि कुणालाही कोणतंही आरक्षण देण्यामध्ये मराठा समाजाला कधीच आमचा विरोध नव्हता, आजही नाही, उद्याही नाही। केवळ OBCच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही ते द्यावं ही मागणी कायम आहे।